नमस्कार मंडळी, सध्या आपण आहोत पंढरपूर येथील कार्तिकी वारीमध्ये आणि या वारीमध्ये आपल्याला पंढरपुरी जातीच्या गवळारू म्हशी पाहण्यास मिळतात। साधारणतः या म्हशी 4 ते 5 लिटर दूध देतात। किमतीने थोड्या जास्त असतात, परंतु ज्यावेळेस आपण बैठकीला बसतो किंवा त्यांच्याशी डील करतो त्यावेळेस योग्य किमतीला मिळतात, परंतु थोड्याशा किमती ते जास्त सांगतात। तर जरूर आपण जर का आपल्याला या गवळारू म्हशी घ्यायच्या असतील तर जरूर आपण या वारीला भेट देऊ शकता आणि योग्य किमतीला अशा आपल्याला गवळारू म्हशी मिळू शकतील। जे काही कॅमेऱ्याच्या समोर ते किमती सांगतात ते कदाचित तुम्हाला जास्त वाटतील, परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष बाजारात येतो त्यावेळेस योग्य किमतीला आपल्याला ह्या गवळारू म्हशी मिळू शकतील। तर चला आपण काही गवळारू म्हशींच्या किमती पाहूया। कोणाच्या किमती सांगा की सुंदर अशा गवळारू म्हशी आहेत। चला किमती यांच्या पाहूया आपण। काय सांगता, एक नंबर किती किंमत सांगताय? किंमत तुझं 7 सांगतो। बरं, ही दुधाला कसे आहे सांगा? पहिला आहे दादा। बरं, काय किंमत? किंमत येऊ की 5-6? बरं, ह्या मधल्या छोट्या 55,000। ही पुढची ठेव काय ह्या मधल्या 90। बरं, ही 90। तिची समोरची 90 आहे। बरं, हा पुढे 1.5 लाख। हा द्या, किती दात आहे? 4 दात आहे। बरं बरं, चल पुढे। ही म्हैस आहे। म्हशीचे काय सांगतो? 85। बरं, ही पुढच्या 85। गवळारूच आहेत का? दुधाला कशा आहेत या? दुधाला 10-12 दोन टाणीला चालतात। बरं, 85,000। ही समोर येईल टीव्ही तेवढंच चालत। बरं, ही म्हैस टीव्ही तेवढीच आहे। किती दुधाला तेवढीच चालती? 10-12 10-12। आणि किंमत काय होती याची? 85,000। ओके, ही पुढची एक 80,000। बरं, चला घ्या पुढे सांगत दावण। हिचे 70। ये की पुढे पुढे ये याचे किती सांगताय? 55। या हल्याचे 65,000। याचे 70। ह्या हले आहेत का? 55-70। किती दाते हा? हे साईदाती आहे। साईदाती रेड आहे मंडळी। हा हे रेडी आहेत काय? याचे काय सांगताय? त्याचं 65,000। 65 आणि तो पुढचा? त्याचा 50। ओके, हा मुरामधला रेड आहे का? याचे किती? 70। हा 65,000। आणि हे छोटे रेड यांचे काय किमती? 20,000। आणि ओके, हे छोटे रेडे सुद्धा आहेत। ते साधारणतः 20,000 रुपयेपर्यंत आपल्याला असे छोटे छोटे रेडे मिळू शकतील। तर मंडळी, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी काही गवराळू मशीनच्या किमती पाहिल्या व काही रेड्यांच्याही किमती पाहिल्या, परंतु या किमतीमध्ये कमी जास्त निश्चित होतं। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।